नमस्कार, मी प्रीती, डीएनए मराठी मध्ये आपले स्वागत। आपले मुंबईचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढाजी, आमदार प्रसाद लाड, लोकप्रिय नगरसेवक महादेव शिवगणजी, जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकरजी, राहुलजी या ठिकाणी उपस्थित, आशाताई, राजेश शिरताई, सर्वच आपले पदाधिकारी आणि उपस्थित सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, ही खरोखर फार अभिमानाची गोष्ट आहे की चेंबूरमध्ये अतिशय अद्यावत नीट चांगल्या प्रकारचं नूतनीकरण करून या कार्यालयाचं आज आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिवशी उद्घाटन होत आहे। मी चेंबूरच्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि विशेषतः महादेव शिवगणजींचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय उत्तम कार्य त्यांनी या ठिकाणी केलं। जीवनामध्ये स्वतःचं घर करण्याची इच्छा सगळ्यांचीच असते आणि त्यातले 90% लोक स्वतःचं घर करूही शकतात, पण पक्षाचं घर नीट झालं पाहिजे असा विचार करणं ही एक अतिशय वेगळी संस्कृती आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये आहे। आणि आपल्याला कल्पना आहे की मगाशी उल्लेख या कार्यालयाचा झाला, 1968 पासून कशा प्रकारे विविध लोकांनी ही जागा सांभाळून ठेवली आणि आज त्याच जागेला एक नवीन वैभव, एक नवीन स्वरूप, भारतीय जनता पक्षाचं चांगलं कार्यालय म्हणून एक उत्तम स्वरूप हे महादेवजींनी पुढाकार घेतला आणि संपूर्ण टीम ज्यांचा त्यांनी स्वतः उल्लेख केला, ज्यांचा आपण स्वागत केलं, त्यातले काही लोक होते काही नव्हते, अशा सगळ्यांनी मिळून हातभार लावला। मला यात सगळ्यात जास्त आनंद असा आहे की कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, हितचिंतकांच्या माध्यमातून हे कार्यालय उभं राहिलंय। भारतीय जनता पार्टी हप्ता वसुली करून आपलं कार्यालय उभं करत नाही। भारतीय जनता पार्टी ही खऱ्या अर्थानं आपल्या कार्यकर्त्यांच्या भरोशावर आणि हितचिंतकांच्या भरोशावर आपलं कार्यालय उभं करू शकते हा अतिशय उत्तम पायंडा या ठिकाणी आपण पाडलेला आहे। ती परंपरा जी भारतीय जनता पक्षाची आहे ती आपण या ठिकाणी निश्चितपणे निभावलेली आहे। मी आता वर देखील गेलो होतो, अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी योजनांचं चाललंय, आधार कार्डाचं चाललेलं आहे, त्या ठिकाणी मी बघितलं की RT-PCR टेस्ट चाललेले आहेत, सुकन्या योजनेचं काम चाललेलं आहे। भारतीय जनता पक्षाचं कार्यालय हे जनतेचं कार्यालय आहे, जनतेची हक्काची जागा आहे, जो कोणी अन्यायग्रस्त असेल त्याला न्याय मिळवून देण्याकरता ही जागा आहे। भारतीय जनता पक्षाचं कार्यालय म्हणजे सरकार आणि समाज यांच्यातला एक सेतू आहे आणि तशाच प्रकारचं काम या कार्यालयातनं होईल। आणि जसं सुंदर कार्यालय तुम्ही या ठिकाणी तयार केलंय, तसंच या कार्यालयामध्ये सातत्याने आपले लोक उपस्थित असतील आणि ते जनतेला मदत करतील हा विश्वास मी व्यक्त करतो। पुन्हा एकदा महादेवजी, तुमचं, तुमच्या संपूर्ण टीमचं, या आपल्या मतदारसंघाचं, या जिल्ह्याचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या कार्यालयाचं उद्घाटन झालं असं घोषित करून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारतीय जनता पार्टीचा। डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आपण बदला, जग बदलेल। धन्यवाद।